या तारखेला आहे नागपंचमी। धनुरुद्धीसाठी आवश्यक आहे उपाय। श्रावण महिन्यातील शुक्लपंचमीला नागपंचमी सण साजरा केला जातो। सनातन धर्माच्या मान्यतेनुसार या दिवशी नागांची पूजा करण्याची प्रथा आहे। नागपंचमीच्या दिवशी भगवान शंकराच्या गळ्यात अलंकार असलेला नाग देवतेची पूजा केली जाते। नागपंचमीच्या दिवशी पूजा केल्याने आध्यात्मिक शक्ती, अपार संपत्ती आणि इच्छित फलप्राप्ती होते अशी धार्मिक मान्यता आहे। यावर्षी नागपंचमीचा सण कोणत्या दिवशी साजरा केला जाईल हे जाणून घेऊया। कधी आहे नागपंचमी? यावर्षी श्रावण शुक्ल पंचमी तिथी 21 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 12:21 सुरू होईल आणि 22 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 2 समाप्त होईल। अशा परिस्थितीत नागपंचमीचा सण सोमवार 21 ऑगस्ट रोजी साजरा होणार आहे। हिंदू धर्मात सापांची पूजा करण्याची परंपरा शतकानुशतके चालत आली आहे। नागपंचमीच्या दिवशी नागाला दूध अर्पण केल्याने पुण्य प्राप्त होते अशी श्रद्धा आहे। नागपंचमीच्या दिवशी अनंत वासुकी, पद्म, महापद्म, तक्ष, कुलीर, कर्कट, शंख, कालिया आणि पिंगल या देवतांची पूजा केली जाते। नागपंचमीची पूजा पद्धत। नागपंचमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून व्रत करून स्नान करून पूजा करावी। ताटात हळद, रोळी, तांदूळ, फुले, दिवा आणि दूध ठेवा। नंतर मंदिरात जाऊन या सर्व वस्तू नागदेवाला अर्पण करा। लक्षात ठेवा, कच्च्या दुधात तूप आणि साखर मिसळल्यानंतरच नागदेवाला अर्पण करावे। यानंतर नागदेवतेची आरती करून सर्पदेवतेचे ध्यान करावे। नागपंचमीची कथा जरूर ऐका। शेवटी तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी नागदेवतेला प्रार्थना करा। धनवृद्धीसाठी उपाय। नागपंचमीच्या दिवशी नागांची पूजा केल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होतात। नागपंचमीच्या दिवशी चांदीच्या नागाची जोडी मंदिरात दान करणं अत्यंत शुभ मानलं जातं। असं म्हटलं जातं की या दिवशी जर एखाद्या व्यक्तीला साप दिसला तर ते खूप शुभ मानलं जातं। नागपंचमीची पूजा केल्याने संपत्ती वाढते आणि सर्पदंशाची भीतीही दूर होते। ओम नमः शिवाय।